टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सन्माननीय सुरेश संभाजी नरुटे सर, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती तालुका मिरज यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सन्माननीय शशिकांत शिवाजी बजबळे सर, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक प्राथमिक शिक्षक बँक सांगली, तसेच संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालय सांगली यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सन्माननीय आसिफ नजीर मुजावर सर, अध्यक्ष आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। यू टी जाधव तथा उत्तम तायाप्पा जाधव सर, चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक सांगली, तसेच सन्माननीय राजाराम सावंत सर, व्हाईस चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक सांगली यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सन्माननीय शब्बीर महिबुद्दीन तांबोळी सर, अध्यक्ष तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्राथमिक शिक्षक बँकेचे डबल धमाका चेअरमन अनलिमिटेड टॅलेंट सन्माननीय यू टी जाधव तथा उत्तम तायाप्पा जाधव सर यांच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जजचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल। जत प्रतिनिधी, जजचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी विलासराव जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात समोरच आंदोलन सुरू केले। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचे सांगितले। यासाठी पोलीस प्रशासनाला जाग येण्यासाठी भाजपच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। याबाबत काही दिवसांपूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुतणे मुरलीधर सुब्रा जगताप यांना जबर मारहाण करण्यात आली होती। आता सध्या सांगली येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। याबाबत उमदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या प्रकरणी करे आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। परंतु उमदी पोलिसात याबाबत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे। यासाठी पोलीस प्रशासनाला जाग येण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस ठाण्यासमोर एक दिवसाचे आंदोलन केले। या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, नगरसेवक उमेश सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांना याबाबतचे निवेदन दिले।